नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ताज्या ठळक बातम्या। अवकाळी नुकसान भरपाईचा अखेर मुहूर्त लागला। 12 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 100% अनुदान जमा होणार। शेतकरी मित्रांनो, जानेवारी 2021 मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी 12,04,21,000 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे। हे अनुदान थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे। याच दरम्यान राज्यातील 64,33,00,000 अनुदान मंजूर करण्यात देखील आले आहे। गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ परिस्थितींचा सामना करावा लागत आहे। त्याचा सर्वाधिक फटका शेतीला आणि शेतकऱ्यांना बसतो। या पावसाने 10 तालुक्यातील 6,915 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तब्बल 431 गावांमधील 11,647 शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता आणि तब्बल 3 वर्षानंतर तेही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम उपलब्ध करून दिली आहे। ही रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार, त्यामुळे शासकीय मदतीची आशा सोडून दिलेल्या बाधित शेतकऱ्यांना अखेर उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे। अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील आणि शेतकरी मित्रांनो, तालुकानिहाय प्राप्त अनुदान यादी म्हणजेच की तालुक्यांची यादी, शेतकऱ्यांची यादी आणि किती निधी कोणत्या तालुक्याला मिळाला याची संपूर्ण यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात देखील अनुदान जमा झालं आहे का याची माहिती काढून तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये अपडेट दिली जाईल। त्यामुळे आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। सर्व शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना 25% रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली। उर्वरित रकमेबाबत पीक कापणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत, त्यामुळे उत्पादनामध्ये घट येईल हे गृहीत धरून पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना 25% रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली आणि उर्वरित रकमेबाबत पीक कापणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत। मात्र त्यासाठी केंद्र सरकारकडून 2,000 कोटींचा दुसरा हप्ता विमा कंपन्यांना अजूनही मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारल्यानंतर खरीपातील बहुतांश पिकांना मोठा फटका बसला। उर्वरित 75% नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोग अहवालाचा आधार घेतला जातो आणि या पीक कापणी अहवालातून संबंधित महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन ठरवण्यात येते। नुकसान भरपाई देताना सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या कमी असल्यास पूर्वी दिलेल्या 25% अग्रिम वजा करून उर्वरित रक्कम विमा कंपन्यांकडून दिली जाते। त्यानुसार कृषी विभागाने तयार केलेल्या पीक कापणी अहवालाचे आकडे विमा कंपन्यांच्या पोर्टलवर, पीक विमा पोर्टलवर अपलोड केले जाणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, आकडे अपलोड केल्याच्या नंतर सर्वात पहिले अपडेट दिली जाईल। आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुमच्या जिल्ह्यात 75% उर्वरित अनुदान जमा झाल्याच्या नंतर सर्वात पहिले जिल्हानिहाय यादी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आजचा सोयाबीनचा भाव 4,200 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान आहे। आजचा कापसाचा बाजारभाव 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान। मक्याला 2,000 ते 2,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे। लसणाला प्रति क्विंटल सरासरी 9,000 ते 10,000 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तहसील कार्यालयातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग इनला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्यात आली आहे। यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्याच्या नंतर लवकरच बाधितांच्या म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल। आता शेतकरी मित्रांनो, ही रक्कम फक्त जुलै सप्टेंबर दरम्यान पिकांची नोंदणी पीक विमा पाहणीद्वारे केलेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील।
तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच खाली कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजेच की पीएम किसान योजना सुरू केली आहे। मात्र केंद्र सरकारच्या या योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी देखील लाभ घेतला आहे। गरजू शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा अनेक शेतकरी शेती नसताना देखील चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत। आता शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत सरकारकडून 4,352 कोटी रुपये वितरित देखील झाले आहेत। मात्र अशा अपात्र शेतकऱ्यांकडून केंद्राला केवळ 315 कोटी रुपये परत मिळवण्यात यश आलं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, राहिलेली आकडेवारी सांगत आहे की शेतकऱ्यांकडून आणखी बरेच अनुदान जमा व्हायचे बाकी राहिले आहेत, त्याची पाहणी करून ते अनुदान शेतकरी परत घेत आहेत। देशातील साखर उद्योगांसाठी केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून एक निश्चित धोरण राबविलं आहे, ज्यामध्ये देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी मदत केली जाणार। याशिवाय देशातील उत्पादन शेतकऱ्यांना वेळेवर त्यांच्या ऊसांचे पैसे मिळत आहेत। त्यासोबतच यंदाच्या ऊस गाळप हंगामात 2023-24 शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण देशातील एकूण ऊस गाळपांच्या किमतीच्या 84% रक्कम साखर कारखान्यांकडून वितरित करण्यात देखील आली आहे, असे केंद्रीय सहकार विभागातील एका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। राज्यामध्ये एकीकडे तापमानाला कमालीची वाढ होत असताना भारतातील हवामान विभागाने देशासह राज्यातील अनेक काही भागात हलक्या पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपांच्या पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजेच की किसान मानधन योजना। आणि या योजनेअंतर्गत वयाची 60 वर्ष ओलांडल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते, तेव्हा त्यांना आर्थिक मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते। ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने किसान मानधन योजना सुरू केली आहे। जर तुम्हाला सर्वांना या योजनेअंतर्गत 3,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागेल, त्यासाठी कागदपत्रे लागतील, त्यासाठी योजनेसाठी तुम्हाला नाव नोंदणी करावी लागेल। याबद्दलची माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला 3,000 रुपये देण्याची तरतूद आहे। त्यासोबतच लाभार्थी शेतकऱ्यांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीला दर महिन्याला अर्धी पगार म्हणजेच की 1,500 रुपये देण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली। आता शेतकरी मित्रांनो, 55 रुपये प्रति महिना भरा। शेतकरी कितीही वयामध्ये या योजनेचे लाभार्थी बनले तरी त्यांना दर महिन्याला 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील। यानंतर वयाची 60 वर्ष ओलांडल्याच्या नंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन दिले जाते। याद्वारे हे त्यांच्या आर्थिक गरजा भागू शकतात। यासाठी लागणारे कागदपत्रे, यासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पादनाचा दाखला, शेत खारसा म्हणजेच की 7/12 फेरफार, बँक खाते पासबुक असे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहेत काही कागदपत्रे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुम्ही अर्ज कुठे करणार, तर तुम्ही तुमच्या जवळील आपले सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात।